मोर्चा का आंदोलन, केंद्र सरकार के कानून, एक देश एक बाजार का किया समर्थन। शुक्रवार को रयत क्रांति संगठन ने मुंबई एपीएमसी में आंदोलन किया। आंदोलनकारियों का कहना था कि केंद्र सरकार ने एक देश एक बाजार कानून लागू किया है जो कि किसानों के हित में है। इस कानून के तहत किसान अपनी फसल को देश की किसी भी बाजार में बेच सकता है जिससे किसानों को उनकी फसल की सही कीमत मिलेगी। इतने बेहतरीन कानून का देश में कुछ एपीएमसी बाजार समितियां विरोध कर रही हैं। इसलिए पूर्व कृषि मंत्री सदाभाऊ खोत के आदेश पर हम उन समितियों का विरोध कर रहे हैं। बता दें कि इस आंदोलन का नेतृत्व रयत क्रांति संगठन की महिला विंग ने किया। जी शेतकरी जो बड़ी राजा जो स्वतः शेतामध्ये जे कष्ट करून राब राब कमवत आहे त्याने कुठेही त्याचा माल विकावा हा अधिकार त्याला मिळावा म्हणून जे केंद्र सरकारने जी त्यांना हे आदेश दिलेला आहे पण काही मार्केटमधले जे लोक आहेत ते त्यांच्या म्हणजे आदेश त्यांना स्वीकारू शकत नाहीत। अशामुळे आमचं हे रयत क्रांती संघटनेचं राज्यभर आंदोलन चालू आहे रयत क्रांतीच्या माध्यमातून। कारण आमचं जी संघटना आहे ती शेतकऱ्यांसाठीच काम करते आणि शेतकऱ्यांच्या हितासाठीच काम करते। त्यामुळं जोपर्यंत आम्हाला न्याय भेटत नाही आमच्या शेतकरी बळीराजाला तोपर्यंत आम्ही आंदोलन करतच राहू आणि हा न्यायही आम्ही मिळवणारच असा आम्हाला विश्वास आहे। आज बघा शेतकऱ्यांकडे एवढा प्रॉब्लेम आहे की शेतकऱ्याला आता दुधाचा भाव म्हणा प्रत्येक गोष्टीमध्ये प्रॉब्लेम आहे। प्लस आता हे आम्ही आता जे आंदोलन करतोय हे आमची अशी इच्छा आहे की बाजार समिती असो कुठे असो माझा हा शेतकरी तिथे येऊन बाजार माल विकला पाहिजे त्याला। कारण काय तो स्वतः कमवतो करतोय। आज आम्ही कोण म्हणतोय का तो बाबा आणि आज जर शेतकरी जगला तर हा महाराष्ट्र जगेल। नाहीतर ह्या महाराष्ट्राला जर किंवा अख्ख्या देशाला जर पाहिजे तर शेतकरी कमवतो तवाच खातो आणि ह्या शेतकऱ्याला त्या घामाचं दाम मिळालं पाहिजे। म्हणून आम्ही अख्ख्या महाराष्ट्रभर आंदोलन करत आहोत। माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या मार्गदर्शनातून हा रयत क्रांती संघटनेच्या ह्याच्यातून कार्य करत आहेत। बाजार समित्या हे बंद करायचं ठरवलं आहे की त्याने प्रति आम्ही ते आमच्या विरुद्ध आहेत। कारण त्यांना तो मोदी साहेबांनी जो कायदा हे केलेला आहे तो त्यांना मान्य नाही। त्यांना वाटते की काय फसवणूक होत्या परंतु याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची फसवणूक होत नाही। शेतकऱ्याला डायरेक्ट त्याचा माल विकला त्यानं स्वतः विकला पाहिजे आणि बाजारपेठ खुली केली तरच त्यांना तो त्याचा भाव मिळू शकतो। बाकी अन्यथा त्यांना त्यांच्यावर अन्यायच होत राहते। ब्युरो रिपोर्ट टीव्ही वन इंडिया। लेटेस्ट अपडेट और खबरों के लिए टीवी वन इंडिया को सब्सक्राइब करें और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलें।